नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला साखर आंबा करून दाखवणार आहे। त्याकरता मी हे 2-3 आंबे घेतले। हे वजनी 700 ग्रॅम आंबे आहेत आणि हे धुवून घेतले आता स्वच्छ। आणि याच्या साहाय्याने आता मी याचे साल काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला याचे असे साल काढून घ्यायचे। आपण आता ह्या कैऱ्या अशा सोलून घेतलेल्या आहे। आता आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहे। कैरी घेताना आंबट घेऊ नये। साखर आंब्यासाठी कलमी कैऱ्या असतात, जर कमी आंबट अशा घ्याव्या। अशा प्रकारे आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे। आपल्या ह्या कैऱ्या किसून झालेल्या आहे, पाहू शकता आपण। असे ह्या किस तयार झाला। आता हा किस आपल्याला थोडा हलक्या हाताने पिळून घ्यायचा आहे। असा हातात घेऊन आपण त्याचा रस काढून घेऊ थोडा, म्हणजे जास्त साखर लागत नाही। साखर आंबा आपला जास्त दिवस टिकतो। हलक्या हाताने काढायचा आहे रस। जास्त आंबट पण होत नाही मग साखर आंबा। हे पहा, एवढं पाणी निघालं कैरीमध्ये। आपण हे पाणी टाकून देणार आहोत। हा आपला असा मोकळा किस तयार झालेला आहे। हा साखर आंबा आपल्याला या स्टीलच्या कढईत करायचा आहे किंवा स्टीलच्या पातेल्यात करायचा। त्याकरता आपण स्टीलचीच वस्तू वापरावी। आता मी एक चमचा साजूक तूप टाकून घेते। त्यात आपल्याला 2 लवंगा, थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। लवंग दालचिनी ही तेलात छान परतले गेली आहे। आता हा आपण पिळून घेतलेला केस टाकून घेऊ। हा सर्व केस आपण तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे 2-3 मिनटं असं परतून घ्यायचं। आपला हा किस तुपात छान परतून झाला, मऊ झालेला आहे, बिलकुल नरम झाला। आता आपण साखर टाकूया। हा किस जवळजवळ 400 ते 450 ग्रॅम असेल। आता मी त्याला 300-350 ग्रॅम साखर टाकणार आहे। गॅस बिलकुल बारीक ठेवायचा, मंद आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। खाली डागण्याची शक्यता असते। हे पहा, आपली ही साखर विरघळत आली आहे। अगदी बारीक गॅस आहे आणि छान आपण आता हे शिजून घेऊया। बारीक गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं लागणार आहे शिजवण्याकरता।
आपल्याला मंद गॅसवर हा गोळा होईपर्यंत शिजून घ्यायचा. आता पहा साखरेला पण पाणी सुटलं, त्याचाही पाक तयार झालेला आहे. तर चालू आपलं हे पाहू शकता हे पातळ झालेलं आहे. आपल्याला थोडं आटून घ्यायचं म्हणजे ती कैरी पण आपली त्याच्यात शिजून जाईल. आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे. आपलं हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने सारखं हलवत राहायचं आहे. आपला हा आता घट्ट गोळा होत आला. हे पहा साखर आटायला लागली आहे. आपण आता त्यात पाव चमचा वेलचीपूट टाकून घेऊ. आपण पाव चमचा एक वेलचीपूट टाकली आहे, एक जीव करून घेऊया. हे पहा आता हे छान असं घट्ट झालं आहे. यापेक्षा जास्त घट्ट करू नका, थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल. ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करून टाकूया आणि थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊ. मी गॅस बंद करते, पाहूया आपण. हे पहा असं घट्ट असं पाक आपल्या बोटाला लागतो. असा हा आपला साखर आंबा थंड झाला. मी या वाटीत काढून घेतलेला आहे. पाहू शकता छान झालेला, अगदी चकाकी आलेली आहे त्याला. ह्या पद्धतीने आपण करून पहा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.